आज आपण विदाउट मैदा विदाउट कोको पावडर घरीच असलेल्या साहित्यामध्ये चॉकलेट केक बनवणार आहोत. त्यासाठी जी बिस्किटं असतात घरी तीच मी घेतली आहेत. मारे बिस्किट आहे आणि काही चॉकलेट बिस्किट आहे. याचा चुरा 2 कप घेतला आहे. हे मिक्सरला आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित सगळं बारीक झाल्यानंतर यामध्ये आपल्याला परत 1 कप दूध घालायचं आहे आणि परत एकदा हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजेच दूध व्यवस्थित मिक्स होईल. हे मी आता मिक्सरला फिरवून घेतले. हे मी एका बाऊलमध्ये काढून ठेवतीये आणि एका पातेल्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, ज्या पातेल्यामध्ये आपण केक बनवणार आहोत. थोडंसं तेल लावून त्यामध्ये 1 चमचा मैदा घालून तो मैदा देखील त्याला लावून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला केक बेक झाल्यानंतर व्यवस्थित निघेल. हा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये 1/2 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, थोडंसं दूध घालायचं आहे 1 चमचा, आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पातेल्यामध्ये या ओतून घ्यायचं आहे. आता इकडे मी एक पातेलं गरम व्हायला ठेवलं आहे, त्यामध्ये वाळू किंवा मीठ काही घालायचं नाही आहे. एक प्लेट ठेवली आहे खाली, त्याच्यावरती हे बॅटर ठेवून आपल्याला 30 ते 35 मिनिटे हा केक बेक करून घ्यायचं आहे. इथे 35 मिनिटे झालेली आहेत. आपण सुरी घालून हा चेक करून बघूया. सुरी क्लीन निघतीये, म्हणजेच हा केक व्यवस्थित बेक झाला आहे. आता हे मी पूर्ण थंड करून घेतला आहे केक, आणि हा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. पूर्ण थंड केल्याशिवाय केक काढायचा नाही. हा तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित निघतो, मस्त असा केक एकदम निघाला आहे, तुम्ही बघू शकताय. इथे माझ्याकडे चॉकलेट सिरप आहे, ते मी याच्यावरती घालणार आहे. हे अशा पद्धतीने घालून पसरवून घ्यायचंय. तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरी चालेल. जर चॉकलेट सिरप नसेल तर असा देखील केक खूप छान लागतो. सुरीने कट करून बघूया. कट करताना देखील एकदम आतून सॉफ्ट जाणवतोय. तुम्ही देखील हा नक्की बनवून मला कमेंटमध्ये सांगा कसं झाला ते. तुम्ही बघू शकताय याला आतून कलर देखील खूप छान असा आला आहे. मस्त सॉफ्ट स्पॉन्जी तयार झाला आहे केक. आजची ही आपली रेसिपी तयार आहे. घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही हा केक बनवू शकता. नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.